कल्याणमध्ये एका महिलेची भोगसून हत्या करण्यात आली आहे कल्याणमधील गर्दी असलेल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये या महिलेवर वार करून आणि भोगसून हत्या करण्यात आली ही महिला गाडीवरून त्या ठिकाणी आली असता तिच्या मागे गाडीवरून आलेल्या हल्लेखोराने तिच्यावर चाकूने हल्ला करत तिला जखमी केले त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या या महिलेचा मृत्यू झाला सनम करोटिया असे या महिलेचे नाव असून ती उल्हासनगरची रहिवासी आहे त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या अर्ध्या तासात आरोपीला अटक केली बाबू ढकनी असे या आरोपीचे नाव असून या प्रकरणातील दुसरा आरोपी फरार आहे अटक करण्यात आलेल्या या आरोपीकडून पोलिसांना हत्याचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे मुख्य आरोपी बाबू ढकनी आणि मृत महिला यांची मैत्री होती मात्र त्यांच्यात भांडणे होत असल्याने त्या महिलेने त्याच्याशी बोलण्यास नकार दिला होता आणि मैत्री ठेवण्यास देखील नकार देत होती या रागातून आरोपी बाबू ढकनी यांनी चाकू भोगसून तिची हत्या केली